आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक, सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. कुलभूषण जाधव यांच्या पाकिस्तानमधल्या फाशीला स्थगिती मिळाली आहे. किमान पुढच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी, म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत तरी ही स्थगिती आहे. दरम्यानच्या काळात पाकिस्तानात काय होऊ शकतं याविषयी आत्तापासूनच तर्कवितर्क लढवले जाऊ शकतात किंवा तसे जात आहेत. पण आजच्या निर्णयामुळं काय झालं, तर कुलभूषण जाधव यांना पुढच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत पाकिस्तान फाशी देऊ शकत नाही. पाकिस्ताननी पण तसं स्पष्ट केलेलं आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंत आम्ही कुलभूषण जाधवांना फाशी देणार नाही. पण मग दरम्यानच्या काळात काय करायला हवं यावर चर्चा करायची आहे. भारताला कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये काउन्सलर ॲक्सेस द्यायला हवा होता असं मत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं आदेशात नोंदवलेलं आहे. त्याचबरोबर कुलभूषण जाधव हे हेर आहेत हे सिद्ध होणं बाकी आहे. मग बाकी आहे सिद्ध होणं, तर त्यासाठी भारतानं नेमकं काय केलं पाहिजे, आणखी काय भक्कम पुरावे कुलभूषण जाधव हे भारताचे हेर नाहीत यासाठी दिले पाहिजे, याविषयी सुद्धा चर्चा होते आहे. एवढंच नाही तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश मानेल का, तसं ऐकेल का आणि खरंच जाधवांना न्याय देईल का याविषयी सुद्धा चर्चा करायची आहे. त्याविषयी सुद्धा उलटसुलट चर्चा पाकिस्तानात आणि भारतात होत आहे. हे प्रकरणच असं आहे ना कुलभूषण जाधव यांचं की पाकिस्तानमध्ये हँग कुलभूषण अशी मोहीम चाललेली आहे, तर भारतामध्ये सेव कुलभूषण अशी मोहीम चाललेली आहे. यामध्ये दोन्हीकडची मंडळी, म्हणजे दोन्हीकडचे लोक, नागरिक हे आपापला दावा पुढं करण्यासाठी सरकारच्या मागे अपेक्षांचं ओझं घेऊन लागलेले आहेत. त्यामुळंच हा मुद्दा खूप कळीचा बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशावरच अवलंबून राहून पुढची कारवाई करायची की भारतानं पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा करून राजनैतिक दबाव वाढवावा याविषयी सुद्धा चर्चा करायची आहे. एकूणच हा प्रश्न खूप गहन आणि मोठा आहे. आपला आजचा सवाल बघा. कुलभूषण जाधवांच्या फाशीच्या स्थगितीमुळं पाकचं जगासमोर नाक कापलं गेलंय का, हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे भारताचा नैतिक विजय झालाय का. मुद्दा क्रमांक 2, आदेशाचं पालन करताना पाकिस्तान भारताला तातडीनं किंवा तात्काळ काउन्सलर ऍक्सेस देईल का. मुद्दा क्रमांक 3, कुलभूषण जाधव हेर असल्याचं सिद्ध होणं बाकी असल्यामुळं भारताला भक्कम पुरावे द्यावे लागतील का. शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, कुलभूषण जाधव यांची सुखरूप सुटका होण्यासाठी भारतानं राजनैतिक दबाव वाढवावा का, द्विपक्षीय चर्चा करावी का, त्रयस्थ मध्यस्थीमार्फत हा विषय सोडवावा का, हा तो प्रश्न आहे, हा तो मुद्दा आहे. आपण चर्चा करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, एकूणच आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आज कशा पद्धतीनं आदेश वाचला गेला त्यात नेमकं काय आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत तरुण तडफदार वकील ॲडव्होकेट अनिकेत निकम. त्याचबरोबर आपल्यासोबत पत्रकार हेमंत निरंजन टकले आहेत. निरंजन टकले हे द वीक या देशाच्या सर्वाधिक खपाच्या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट आहेत. निरंजन टकलेंच्याच बाजूला कर्नल राजन फडके आहेत, जे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ते आपल्याला सांगतील की कुलभूषण जाधव हे एकच प्रकरण असं नाही आहे भारत पाकिस्तान दरम्यान, अनेक अशा बाबी आहेत की ज्यासुद्धा सोडवल्या गेल्या पाहिजे, त्यासुद्धा युद्धाशिवाय सोडवल्या गेल्या पाहिजे आणि त्यासाठी काय झालं पाहिजे हे ते सांगणार आहेत. या आपल्या चर्चेमध्ये काही वेळाने सहभागी होणार आहेत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले. खरं तर ते इस्लामिक वर्ल्डचे अभ्यासक आहेत.
की जी मुस्लिम राष्ट्र आहे तिथं नेमकी कशी मानसिकता काम करते आहे, तिथली राज्य सरकारं नेमकं काय विचार करतात आणि तिथं लोकशाही नांदत नसेल तर ती का नांदत नाही आणि त्याचे परिणाम भारतासारख्या देशाला काय भोगावे लागू शकतात हे ते सांगू शकतील. मी चर्चेला सुरुवात करतो ती अनिकेत निकम यांच्यापासून. ॲडव्होकेट अनिकेत निकम, आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत रॉनी अब्राहम यांनी आदेश वाचला, त्यात एक ऑपरेटिव्ह पार्ट आहे आणि दुसरा क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत, डायरेक्शन्स आहेत. तर नेमकं आदेशाचा अर्थ कसा घ्यायचा, या आदेशामधून काय बाहेर आलेलं आहे, कारण आम्ही टी व्ही माध्यमं बातमी दाखवतो पण आदेश काय सांगतो आहे हे बघा. सर्वप्रथम आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आजचा विजय जो भारताचा विजय आहे असं मी म्हणेल तो खऱ्या अर्थाने नेत्रदीपक विजय आहे. आजचा आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या संदर्भात दिलेला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि जरी हा अंतरिम निर्णय आहे तरी तो निर्णायक असा हा निर्णय आहे हे सांगण्याचं कारण असं की आंतरराष्ट्रीय कोर्टाने तीन मुद्दे जे भारताने युक्तिवादाच्या वेळी आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे मांडले होते ते तिघी मुद्दे आंतरराष्ट्रीय कोर्टाने मान्य केलेले आहे. मुद्दा नंबर एक, जे आपण भारत सरकारने युक्तिवाद करताना आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाला आंतरराष्ट्रीय कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे, आंतरराष्ट्रीय कोर्टाला अधिकार आहे हे प्रकरण ऐकण्याचं, नंबर एक. नंबर दोन, भारताच्या वतीने असाही युक्तिवाद करण्यात आला की व्हिएना कन्व्हेन्शनचे आर्टिकल 36 तरतुदींचा भंग पाकिस्तान सरकारने केला आहे कारण 16 भारत सरकारने कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ऍक्सेसची विनंती केली होती परंतु टप्प्याटप्प्याने पाकिस्तान सरकारने ती विनंती फेटाळून लावली. तिसऱ्या नंबरचा मुद्दा हा आहे की आपण जोपर्यंत हा हे संपूर्ण प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात प्रलंबित आहे तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना ठोठावलेली देहदंडाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती द्यावी. जोपर्यंत हा संपूर्ण प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात प्रलंबित आहे तोपर्यंत ही मागणी जी आपण केलेली ज्याला प्रोव्हिजनल मेजर्स आपण असं म्हणू ती मागणी देखील आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्वीकारलेली आहे, ती मागणी आपल्याला ग्रांट केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा अंतरिम निर्णय जरी असला तरी तो खूप निर्णायक आहे आणि हा निर्णय देत असताना पाकिस्तान सरकारचा आपण जर पाकिस्तान सरकारचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून जर त्या दिवशी बघितला होता आपल्या असं लक्षात येईल की पाकिस्तानचा संपूर्ण खटाटोप असा होता की आंतरराष्ट्रीय कोर्टाला या संपूर्ण प्रकरणात ज्युरिस्डिक्शन नाही, अधिकार नाही, त्यांनी या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करू नये कारण आमचा कायदा व सुव्यवस्था ही या प्रक्रियेशी निगडीत हा विषय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कोर्टाने याच्यात हात घालू नये ही जी त्यांची विनंती होती ही पार आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळून लावलेली आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात प्रलंबित असल्यामुळे आजच्या तारखेला आपल्याला खरोखर एक नेत्रदीपक विजय मिळाला आहे असं सांगण्यात काही वावगं ठरणार नाही. निरंजन टकले, तुमच्याही हातात आदेशाची प्रत आहे, या आदेशाची जर का चिरफाड करायची झाली किंवा पोस्टमार्टम करायचं झालं तर काय सांगाल, कारण काय दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर काउन्सिलर ॲक्सेस भारताला कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये द्यायला हवा होता, द्या असं म्हटलेलं नाही. दोन, कुलभूषण जाधव हेर असल्याचं सिद्ध होणं बाकी आहे म्हणजे सिद्ध होऊ शकतो असंही कुठंतरी त्याचा छुपा अर्थ होतो. त्यामुळं गर्भित यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या बाहेर येऊ शकत नाही पण त्याचं इंटरप्रिटेशन या आदेशाचं कशा पद्धतीने होतं. पहिली गोष्ट तर आता ही जी ICJ ऑर्डर आहे या ऑर्डरप्रमाणे म्हणजे प्रेसिडेंट अब्राहम ICJ यांनी जी त्यांची ऑब्झर्वेशन्स ज्याच्यामध्ये नोंदवलेली आहेत त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्यांनी ऑब्झर्वेशन म्हणून त्यांनी ही गोष्ट नोंदवलेली आहे की भारतानी क्लेम केलेला जो हक्क आहे द राईट दॅट इंडिया हॅज क्लेम्ड फॉर काउन्सिलर ॲक्सेस अकॉर्डिंग टू द व्हिएन्ना कन्व्हेन्शन हा प्लॉझिबल आहे, म्हणजे हा खरा असू शकतो असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे काउन्सिलर ॲक्सेस भारताला मिळायला हवा होता अशा अर्थाचं त्यांचं हे म्हणणं आहे. जी डायरेक्शन्स नंतर कोर्टाने दिलेल्या आहेत पाकिस्तानला त्या डायरेक्शनमध्ये भारताला काउन्सिलर ॲक्सेस द्या असं ICJ कुठेही म्हटलेलं नाही आहे. त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोर्टाने हे पण ऑब्झर्व केलेलं आहे की पाकिस्ताननी
त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये आय सी जे समोर जे केलं ते करत असताना पाकिस्ताननी स्वतः असं सांगितलं की पाकिस्तानच्या कायद्यांप्रमाणे ऑगस्ट 2017 ते कुलभूषणला जाधव यांना फाशी देणार नाहीत, देऊ शकत नाहीत असं पाकिस्ताननी सांगितलं. आणि त्यावरती आय सी जेचा निकाल म्हणजे अंतरिम निकाल देत असताना आय सी जेने सांगितलं की हा इंटरिम रिलीफ देत असताना याचा फायनल निकाल ऑगस्टमध्ये येईपर्यंत कुलभूषणला फाशी देऊ नये. तर याचा अर्थ हे दोन्ही पार्टीजला माहिती होतं, मान्य होतं, दोघांनीही हे सांगितलेलं होतं की ऑगस्टपर्यंत याला फाशी कुलभूषण यांना देता येणार नाही, तर ते मान्य झालेलं आहे. भारताचं जे सातत्याने म्हणणं होतं की काउन्सुलर ॲक्सेस आम्हाला मिळाला हवा, त्याबद्दलचा सुस्पष्ट निर्देश असा आय सी जेने त्यांच्या आदेशामध्ये नोंदवलेला नाही आहे. त्यांनी ऑब्झर्वेशन्स नोंदवली आहेत. दुसरी गोष्ट, कुलभूषण हा अजून हेर असल्याचं सिद्ध व्हायचं आहे हे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. याचा अर्थ कुलभूषण हेर आहे का नाही हे आय सी जे ठरवणार नाही आहे, हे पाकिस्तानमधल्या कोर्टामध्ये पाकिस्तानच्या कायद्याप्रमाणे पाकिस्तानी न्यायालय ठरवणार आहे की तो हे भारताला आता काउन्सुलर ऍक्सेस मिळू शकतो. तो भारताला काउन्सुलर ऍक्सेस मिळाला तर भारतातर्फे कुलभूषणसाठी जो वकील पाठवला जाईल त्यांनी ते पाकिस्तानी न्यायालयात आर्ग्यू करून सांगायचे की हा कसा भारताचा हेर नाही. थोडक्यात काय, तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळं एक नैतिक विजय भारताचा झालेला आहे की आम्ही जे म्हणत होतो ज्या कारणासाठी आम्ही याचिका घेऊन हेगला आलो ते कारण आमचं खरं होतं जे तुम्ही आज मान्य केलंय म्हणून या फाशीला आज स्थगिती झालेली आहे. खरं तर मागच्या वेळेस जसं आपण म्हणालो होतो की ती स्थगिती नव्हतीच, नव्हती, तिथं फक्त भारताची याचिका सबमिट झाली होती आणि त्यावर ती आज खऱ्या अर्थानं स्थगिती झालेली आहे. आणि इथून पुढं आपल्याला कायदेशीर लढाई लढण्याचा हक्क मिळू शकतो जो अजून पाकिस्ताननं दिला आहे की नाही हाही वादाचा मुद्दा आहे. मला अनिकेत तुमच्याकडे याच मुद्द्यावरती यायचं की काउन्सलर ॲक्सेस म्हणजे कायदेशीर मदत कुलभूषणला भारताला द्यायला हवी होती असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं म्हणणं आहे. यावरती आता भारतानं काउन्सलर ॲक्सेस मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि पाकिस्तान ते होऊ देईल का? हे बघा, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालय असं म्हणतं त्यांच्या ऑर्डरमध्ये की काउन्सिलर ॲक्सेस कुलभूषण जाधव यांना द्यायला हवा होता, याचा छुपीत अर्थ असा आहे की काउन्सिलर ॲक्सेसची जी तरतूद आहे आणि जी आपण मागणी करत आहोत ती मागणी काही बेकायदेशीर नाही, त्या तरतुदींच्या चौकटीत असलेली ही मागणी आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय कोर्टाने त्यांच्या निर्णयात असं म्हटलं आहे की द्यायला हवा होता, जेणेकरून असं स्पष्ट होतं की आपली मागणी ही कायदेशीर होती आणि कायद्याच्या चौकटीत होती. आता आपण 16 काउन्सिलर ॲक्सेसची परमिशन पाकिस्तान सरकारकडे केलेली होती आणि पाकिस्तान सरकारने ती अमान्य केली. आज देखील आपली काउन्सिलर ॲक्सेसची विनंती आपण मागे घेतलेली नाही, ती विड्रॉ केलेली नाही, त्यामुळे पाकिस्तान सरकार आज देखील काउन्सिलर ॲक्सेस आपल्याला प्रोव्हाइड करू शकतं. परंतु आता या संदर्भातला निर्णय शेवटी पाकिस्तान सरकारला घ्यायला लागेल आणि आपण देखील आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्तिवाद करत असताना पुढच्या टप्प्यात नक्कीच आंतरराष्ट्रीय कोर्टाला सांगू शकतो की जेव्हा आंतरराष्ट्रीय कोर्ट असं म्हणतं की काउन्सिलर ॲक्सेस द्यायला हवा होता आणि अजून देखील पाकिस्तान काउन्सिलर ॲक्सेस देत नाही, म्हणजे त्यांच्यात असलेला आडमुठेपणा दिसून येतो. ॲडव्होकेट अनिकेत निकम, मला पुन्हा तोच प्रश्न करायचा आहे की आता ऑगस्टमध्ये किंवा हे प्रकरण आपण प्रलंबित आहे आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये असं म्हणतो, बरोबर, तेव्हा आता हे प्रलंबित कशासाठी आहे आणि पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय डिस्कस होणार आहे, कोर्टासमोर काय येणार आहे आता? हे बघा, आपण जर एकंदरीत त्या दिवशीचे युक्तिवाद बघितले भारत सरकारचे आणि पाकिस्तान सरकारचे, तर आपल्याला असं दिसून येईल की मेरिट्स मॅटरचे जे मेरिट्स आहेत त्याबद्दल दोघी वकिलांनी युक्तिवाद केलेला नाही. आता पुढच्या तारखेला म्हणजे जेव्हा हे फायनल अंतिम सुनवाई सुरू होईल तेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल चर्चा केली जाईल, संपूर्ण प्रकरणाबद्दल युक्तिवाद केला जाईल. म्हणजे जे पाकिस्तानचं म्हणणं आहे की बलुचिस्तानमधनं यांना अटक करण्यात आलेली आहे, जे भारत सरकारचं म्हणणं आहे की हे निवृत्त नौदल अधिकारी आहे जे इराणमध्ये स्वतंत्रपणे त्यांचा व्यवसाय करत होते, त्यांना बेकायदेशीररित्या तिथे अटक करून मुद्दामून पाकिस्तानला घेऊन जाऊन हेरगिरीचे आरोपाखाली त्यांना लष्करी न्यायालयापुढे त्यांच्या विरुद्ध खटला भरून त्यांना शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा किंवा संपूर्ण प्रकाराचं पोस्टमॉर्टम फायनल आर्ग्युमेंट्समध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस पुढे होणार आहे. आजचा जो निर्णय आहे तो स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे, ती एक इंटरिम मेजर आहे, अंतरिम निर्णय आहे की जोपर्यंत फायनल निर्णय आंतरराष्ट्रीय कोर्ट देत नाही, फायनल जजमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाकिस्तान सरकारने हे फायनल जजमेंट येईपर्यंत त्यांची देहदंडाची शिक्षा ही एक्झिक्यूट करू नये आणि त्यासाठी तो आजची स्टे ऑर्डर आहे. निरंजन टकले, पुन्हा तोच विषय आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान फाशी देणार नाही तसं पाकिस्ताननं सुद्धा आंतरराष्ट्रीय कोर्टात सांगितलेलं आहे. पण दरम्यानच्या काळात जर का तिथं काउन्सिलर ॲक्सेस हवा असेल आणि पाकिस्ताननी खरंच आपल्याला तो दिला तर मग भारताला पाकिस्तानामध्ये कुलभूषण जाधवांची ही केस लढावी लागेल निर्विवादपणे. पहिली गोष्ट तर ही आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे मिलिटरी कोर्टच्या नियमांप्रमाणे 60 दिवसामध्ये पाकिस्तानामध्ये अपील दाखल करता येतं. त्यामुळे अपिलेट मिलिटरी कोर्टकडे ज्या वेळेला आदर अपील करायचं आहे आणि ते ज्याच्या विरोधामध्ये निकाल गेलेला आहे त्यांनी ते दाखल करायचं आहे. सिव्हिल कोर्टमध्ये किंवा क्रिमिनल कोर्टमध्ये ते 90 दिवस 120 दिवस जे काय असेल ते असू शकतं. पण मिलिटरी कोर्टच्या पाकिस्तानच्या नियमाप्रमाणे ते 60 दिवसात दाखल करायचं आहे. 10 एप्रिलला जर कुलभूषणच्या विरोधातला निकाल दिलेला असेल तर 10 जूनच्या आत कुलभूषणच्या वतीनं अपिलेट कोर्टमध्ये अपील दाखल करावं लागेल. आणि मग कुलभूषणसाठी भारत सरकार कुठला वकील पाठवणार असेल तर पहिली गोष्ट तर काउन्सिलर ॲक्सेस मिळवणं. तो मिळाल्यानंतर कुलभूषणचं वकीलपत्र घेऊन त्या अपिलेट ऑथॉरिटीकडे ते अपील दाखल करणं या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे 10 जूनपर्यंत सर्वात पहिले तर काय करायला लागणार आहे तर पहिले अपील दाखल करायला लागणार आहे आणि मग नंतर अपिलेट ऑथॉरिटीसमोर जे आर्ग्युमेंट्स चालतील ती पाकिस्तानी मिलिटरी कोर्टच्या ॲक्टप्रमाणे चालणार आहेत. त्यामुळे त्या नियमांमध्ये राहून भारताला हे जे सिद्ध करायचं आहे ते करावं लागेल. ICJ जे ऑगस्टमध्ये आर्ग्युमेंट होणार आहे त्याबद्दल त्यांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे आजच्या त्या ऑर्डरमध्ये की ICJ फायनल डिसिजन कशावर घेणार आहे की यात ब्रीच ऑफ इंटरनॅशनल लॉ झाला आहे का, यात ब्रीच ऑफ इंटरनॅशनल किंवा ह्युमन राईट्स झालेले आहेत का, नंतर ब्रीच ऑफ बायलॅटरल ट्रीटी झालेला आहे का, द्विपक्षीय कराराचा कुठे भंग झालेला आहे का, आणि ब्रीच ऑफ इंटरनॅशनल ट्रीटी कुठे झाला आहे का, आंतरराष्ट्रीय करारांचा कुठे भंग झाला आहे का, यावरती ICJ हा फायनल डिसिजन त्यांचा ऑगस्टमध्ये देणार आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा म्हणजे ब्रीच ऑफ इंटरनॅशनल ट्रीटी, आंतरराष्ट्रीय करारांचा भंग आणि आंतरराष्ट्रीय कायदा याचा भंग हे सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा हे सिद्ध करावं लागेल. जसं आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं की इराणमधून याला किडनॅप केलेलं आहे आणि हा आमचा निवृत्त लष्करी अधिकारी आहे, तर त्याच्या निवृत्तीच्या संदर्भामधलं जेवढं रेकॉर्ड असेल मग ते गेल्या महिन्यापर्यंतच्या त्याच्या निवृत्ती वेतनापर्यंतचं हे सर्व प्रोड्यूस कदाचित करावं लागेल. त्याच्या इमिग्रेशन रेकॉर्ड्स इराणमधली प्रोड्यूस करावे लागतील की तो हो खरोखर त्यावेळेला इराणमध्ये होता, इराणमध्ये गेलेला होता. आणि मग हा क्लेमला काहीतरी सबस्टॅन्शियल अर्थ निर्माण होईल की खरोखर त्याला इराणमधून किडनॅप केलं किंवा खरोखर तो निवृत्त अधिकारी आहे, तो कार्यरत म्हणजे सर्व्हिंग ऑफिसर नाही. हे झालं नंतरचं, पण आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर जो सर्वसाधारण भारतीय आहे त्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय येतोय तो हा की काउन्सिलर ॲक्सेस म्हणून जे आपण म्हणतो किंवा कायदेशीर मदत कुलभूषण जाधव यांना देण्यासाठी भारताला जी परवानगी हवी आहे ती पाकिस्तानची हवी आहे आणि पाकिस्तानला ही काउन्सिलर ॲक्सेसची परवानगी देणं आता बंधनकारक झालं आहे की नाही अनिकेत? हे बघा, आंतरराष्ट्रीय कोर्टाने असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की काउन्सिलर ॲक्सेस पाकिस्तान सरकारने भारत सरकारला द्यायला हवं होतं. याचा अर्थ असा आहे, मी काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे, की तरतुदींचा भंग झालेला आहे असं सकृत दर्शनी दिसून येतं. आज देखील आपली काउन्सिलर ॲक्सेसची मागणी जिवंत आहे आणि काउन्सिलर ॲक्सेस आपल्याला आजही मिळाला हवा अशी आपली मागणी आहे. आता हा काउन्सिलर ॲक्सेस मुळात आपल्याला कशाला हवा हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. हे संपूर्ण प्रकरण लष्करी न्यायालयात चाललेलं आहे. लष्करी न्यायालय पाकिस्तानचे पाकिस्तान आर्मी ॲक्ट खाली प्रस्थापित झालेले आहेत. हे लष्करी न्यायालयाचे न्यायाधीश लष्करचेच अधिकारी असतात, ते कुठले साधारण आपले जे न्यायाधीश असतात ज्यांना कायद्याचा अभ्यास असतो, कायद्याची जाणीव असते असे हे न्यायाधीश नसतात, तर हे लष्करचे अधिकारी असतात. आणि अशा या लष्करच्या अधिकाऱ्यांपुढे हे संपूर्ण खटला सुरू असतो आणि हा एकतर्फी खटला असतो कारण या खटल्यात स्वातंत्र्य नसतं, या खटल्यात अजिबात कुठलंही इंडिपेंडन्स नसतं आणि एकतर्फी चाललेलं हे संपूर्ण प्रकरण असतं. आपण जर बघितलं तर कुलभूषण जाधव यांनी तथाकथित दिलेल्या कबुली जबाबाच्या आधारावर त्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. काउन्सिलर ॲक्सेस मिळाल्यानंतर आपली पहिली मागणी राहील की कुलभूषण जाधव यांच्यावर जे दोषारोपपत्र ठेवण्यात आलेले आहे ते दोषारोपपत्राची प्रत आपल्याला देण्यात यावी. आणि कदाचित या दोषारोपपत्राची प्रत कुलभूषण जाधव यांना देखील मिळालेली नसेल, त्याचबरोबर कुलभूषण जाधव यांच्यावर जी शिक्षा ठोठावलेली आहे तो निकालपत्र देखील आपल्याला अवेलेबल करून दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला उच्च न्यायालयात दाद देता येईल. आता काही वेळापूर्वी टकले साहेबांनी सांगितलं की पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध पाकिस्तान लष्करी न्यायालयाचंच अपिलेट ट्रायब्युनल असतं ज्यांच्याकडे आपल्याला अपील करावं लागतं. परंतु त्याचबरोबर
रिव्ह्यू करण्याची देखील आपल्याला मुभा असते. रिव्ह्यू म्हणजे फेर विचार याचिका, जी याचिका आपण उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या वतीने दाखल करू शकतो. आणि ती फेरविचार याचिका दाखल करतेवेळी आपल्याला कोर्टापुढे सकृत दर्शनी हे दाखवावं लागेल की ही जी संपूर्ण प्रक्रिया लष्करी न्यायालयापुढे चाललेली आहे ती अजिबात पारदर्शकता तिच्यात नाही आहे, त्याच्यात कुठल्याही नैसर्गिक न्यायदाना तत्वांचा उल्लंघन झालेलं आहे जेव्हा हे सकृत दर्शनी दिसून येत असेल, अशा प्रकारची आपण फेरविचार याचिका उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात करता येते. पुन्हा तेच जसं हे म्हणाले की कांगारू कोर्ट आपण म्हणतोय, त्यांचं जे लष्करी न्यायालय आहे तिथं त्यांचा कायदा चालतो. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे कर्नल राजन फडके की कोर्ट मार्शल भारतीय सैन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं कोर्ट आहे, तिथं कोर्ट मार्शल केलं जातं. तर पाकिस्तानामध्ये कुलभूषण जाधव यांचं कोर्ट मार्शल झालं खऱ्या अर्थानं बघायला गेलं होतं आणि मग तिथनं ती फाशीची शिक्षा त्यांना सुनावली गेली. तर तुम्हाला असंच वाटतं जसं आता हे म्हणाले की हे कांगारू कोर्टमधूनच हे कोर्ट मार्शल झालं आहे? नाही, कांगारू कोर्टमधनं झालेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की इंडियन आर्मी ॲक्ट जो आहे तो 1937 आहे. त्यावेळेस पाकिस्तान वेगळं नव्हतं. 47 जेव्हा देशाची फाळणी होऊन दोन्ही सैन्य आपापल्या देशामध्ये निर्माण झाली तेव्हा आपण ते 1937 ॲक्ट बरेच दिवसापर्यंत चालला होता, त्याच्यात काही सुधारणा केल्या गेल्या. आणि सेम ॲक्ट जो आहे तो पाकिस्तान आर्मीने तोच ॲक्ट पकडलेला आहे, त्याच्यामुळे काही त्याच्यात क्लॉजेस वेगळे नाही आहेत किंवा काही त्याच्यात भिन्नता नाही आहे. पण निकम साहेब जे म्हणले त्याच्यात मला एक सांगायचं आहे की आर्मी कोर्ट कॉम्पिटंट नसतात असं नाही आहे. आर्मीचं कोर्ट मार्शल बसतं, जनरल कोर्ट मार्शल, त्या जनरल कोर्ट मार्शललाच परमिशन आहे डेथ सेंटेन्स देण्याची, बाकी डिस्ट्रिक्ट कोर्ट मार्शल वगैरेला समरी जनरल कोर्ट मार्शलला नाही आहे. दुसरी गोष्ट, आर्मीचं कोर्ट मार्शल बसतं तेव्हा आर्मीमध्ये एक ब्रँच आहे जज ॲडव्होकेट्स ब्रँच, दे आर ऑल लॉयर्स, सगळे लॉयर्स आहेत, कॉम्पिटंट लॉयर्स आहेत आणि ते त्याच्यात सामील असतात. आणि आरोपीला आपला काउन्सल देण्याचा हक्क आहे. तो या केसमध्ये नाकारला गेला, तो त्या केसमध्ये नाकारला गेला, ही एक त्रुटी आहे. आता बघायचं झालं तर इंटरनॅशनल ICJ काय सांगितलं, आता आपण जरा पाठीमागे गेलो एक 10-20 वर्ष, तर हे दुसऱ्यांदा झालेलं आहे प्रकरण. 1999 एक पाकिस्तानचं नॅव्हल एअरक्राफ्ट आपण उडवलं असं त्यांचा भ्रम होता, त्या विषयात ते ICJ गेले होते 99, पण ते इंटरनॅशनल कोर्टने डिसमिस केलं. आणि त्याच्यानंतर आत्ता गेलेत, एक मुद्दा आपण विसरतोय जो पाकिस्तानने मांडला होता की 2008 भारत आणि पाकिस्तानमध्ये बायलॅटरल ट्रीटी झाली होती, त्याच्या अंतर्गत जर हेरगिरीचे किंवा सिक्युरिटी ब्रीचचे जर मुद्दे असतील तर ते बायलॅटरली सोडवावेत. ना पाकिस्तान तोच मुद्दा घेऊन इंटरनॅशनल कोर्टमध्ये आर्ग्युमेंट चालली होती, पण तो मुद्दा इंटरनॅशनल कोर्टने कन्सिडर केला नाही. पण यांना सांगितलं जिनेवा कन्व्हेन्शन, व्हिएना कन्व्हेन्शन कलम 36 पॅराग्राफ 1 याप्रमाणे तुम्हाला दोन गोष्टी करायला लागतील, एक काउन्सिलर ॲक्सिस आणि दुसरे पुरावे द्यावे लागतील. तर यातली दोन्ही गोष्ट त्यांनी केलेली नाही. पुराव्याच्या खातीर त्यांनी एक बोगस बॉस्ट व्हिडिओ दाखवलेला आहे आणि तो इंटरनॅशनल कोर्टनी बघण्याचं सुद्धा मान्य केलं नाही. आता ही जी ऑर्डर दिले ही इंट्रीम ऑर्डर आहे जसं सगळेच म्हणतात, ह्याच्यात इंटरनॅशनल कोर्टने हाही आदेश दिले नाही की तुम्ही काउन्सिलर ॲक्सिस द्यावा म्हणून. दिला पाहिजे होता, तर पुढं द्यावा का न द्यावा ह्याच्यावरती प्रश्नचिन्हच आहे. ते पाकिस्तानच्या हातात आहे द्यावा की न द्यावा. आणि समजा ही केस अशी त्यांनी जर काउन्सिलर ॲक्सेस दिला नाही तर एक प्रोव्हिजन आहे जे सिक्युरिटी काउन्सिलकडे आपण जाऊ शकतो. माझ्या मते आपण जर कॅव्हिएट केलं सिक्युरिटी काउन्सिलकडं इन ॲन्टिसिपेशन की हे आम्हाला ॲक्सेस देणार नाहीत आणि परस्पर निर्णय घेतील, या हिशोबाने आपण जर कॅव्हिएट केलं सिक्युरिटी काउन्सिलकडं तर ते जास्त फायदेशीर होईल. निरंजन, हाच विषय आहे कारण आता थोड्याच वेळापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जे सल्लागार आहेत सरताज अजीज यांचं स्टेटमेंट आलेलं आहे,
ते काय म्हणाले आहे की ही कोर्टाची ऑर्डर आहे, हे इंटरिम ऑर्डर आहे आणि त्यामुळे हे आमच्यावरती सर्वच गोष्टींचं कंपल्शन आहे असं जे काही भारत किंवा भारताचं प्रसारमाध्यम सांगत आहे तसं नाही आहे. एक, त्यांनी दोन मुद्दे मांडलेले आहे सरताजीजांनी. एक तर तो कुलभूषण जाधव हा हेर आहे, आमच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला तो धोका आहे म्हणून आम्ही त्याचं कोर्ट मार्शन केलं आणि त्याला फाशी सुनावलेली आहे, हा आमचा अंतर्गत मामला आहे. आणि दुसरं म्हणजे की या ऑर्डरमधले कोणते मुद्दे आम्ही पाळावेत आणि पाळू नये याविषयीसुद्धा आम्ही आमच्या कायद्यानं चालू असं त्यांचं म्हणणं आहे. जर का सरताज अजीज जे ॲडवायझर टू पाकिस्तान प्राईम मिनिस्टर आहेत ते असं म्हणत असतील तर मग आजच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचं पाकिस्तान किती पालन करेल? नाही, मला असं वाटतं की आजचा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा जो अंतरिम आदेश पाकिस्तानसाठी म्हणून दिलेला आहे दोन मुद्द्यांवरचा, त्या तेवढ्या आदेशाचं पाकिस्तान पूर्ण पालन करेल. ओके. त्यातला पहिला पार्ट हा आहे की पाकिस्तान शॅल टेक ऑल मेजर्स ॲट इट डिस्पोजल टू एन्शुअर दॅट मिस्टर जाधव इज नॉट एक्झिक्युटेड पेंडिंग द फायनल डिसिजन इन दीज प्रोसिडिंग्स. तर म्हणजे या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत पाकिस्तान त्याला फाशी देणार नाही. जो पाकिस्तानामध्ये न्यायिक प्रक्रिया ही अगदी सर्वोच्च पातळीपर्यंत पूर्ण करेल असं नाही त्यात. नाही नाही, त्याच्यात पाकिस्तानी पाकिस्तानच्या न्यायालयांमध्ये काय करावं याबद्दल काही नाही, काहीच नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्ताननी त्याला फाशी देऊ नये, जो ऑगस्टमध्ये येईल असं त्यांनी म्हटलंय. आणि दुसरं, या फाशी दिली जाणार नाही यासाठी पाकिस्तान सरकार कोणत्या गोष्टींची उपाययोजना करणार आहे त्याची माहिती आयसीजीला त्यांनी सातत्याने कळवत राहावी. तर या दोन गोष्ट, पहिली गोष्ट पाकिस्तान स्वतः म्हटलं होतं की आम्ही याला ऑगस्टपर्यंत देणार नाही, त्यामुळे या गोष्टीचं पालन पाकिस्तान करेलच. त्यासाठी काय उपाययोजना करणार आहोत त्याचंही पाकिस्तान संपूर्ण पालन करेल. राहता राहिला प्रश्न हाच आहे की काउन्सिलर ॲक्सेस बद्दल क्लिअर कट ऑर्डर नसल्यामुळे याचं इंटरप्रिटेशन, म्हणजे जसं आपण आत्ता मगापासून बोलत आहोत की भारताला काउन्सिलर ॲक्सेस मिळायला हवा होता असं जे ऑब्झर्वेशन यांनी नोंदवलेलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयानी, त्याचा अर्थ कसा लावायचा हा इट इज लेफ्ट टू इंटरप्रिटेशन. आणि पुन्हा तो पाकिस्तान कसा लावेल, एक्झॅक्टली तसा हे महत्त्वाचं आहे. आणि तो कसा लावेल हे सरताजीजांनी आज सांगितलं. हो, की प्रश्न हाच आहे की भारताच्या इंटेलिजन्सला अशी माहिती मिळाली होती की पाकिस्तान, पाकिस्तानचं लष्कर मधल्यामध्ये कुलभूषण जाधव यांना 19 मेच्या आसपास फाशी देऊ शकेल म्हणून मग तातडीनं लंडनस्थित ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना हेगला पाठवून भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये याचिका टाकली. तिचं आज हे हेअरिंग झालं, अंतरिम आदेश आला आणि ज्यामुळं कुलभूषण जाधव यांच्या फाशीला पाकिस्तानमधल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी स्थगिती मिळालेली आहे. पण पुढं पाकिस्तान काय करू शकतं याविषयी बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजूनही कुलभूषण जाधवांच्या बाबतीतली लढाई संपलेली नाही, किंबहुना आत्ता कुठं ती सुरू झालेली आहे. त्यामुळे भारताला बराच मोठा पाठपुरावा करायचा आहे, तो नेमका काय करायचा आहे यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. आपण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. कुलभूषण जाधवांच्या फाशीच्या स्थगितीमुळं पाकचं जगासमोर नाक कापलं गेलंय का? 95% लोक म्हणतायत होय कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगितीमुळं पाकिस्तानचं जगासमोर नाक कापलं गेलंय. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांच्याकडे. निळू दामले, महाराष्ट्र वंच्या या चर्चेत आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयानं आज एक अंतरिम आदेश दिला, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ॲक्सेस द्यायला हवा होता, द्या वगैरे असं काही म्हटलेलं नाही. पुन्हा प्रश्न तोच आहे की पाकिस्तान त्यांना देणार की नाही. पण थोड्या वेळापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जे ॲडवायझर आहे, सल्लागार आहे सरताज अजीज, ते असं म्हणाले की आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या अंतरिम आदेशाचं पालन करणं आमच्यावर बंधनकारक आहेच असं आम्ही मानून चाललेलो नाही आहोत. त्यामुळं हा प्रश्न कुलभूषण जाधव यांचा हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेला घेऊन आहे
कुलभूषण जाधव हे हेर आहेत, त्यामुळं आम्ही विचार करू असं ते म्हणत आहेत. त्यामुळं निर्णय आला ठीक आहे, आदेश आला ठीक आहे, पण पाकिस्तान काय करेल, खरंच आपल्याला कॉन्सुलर ॲक्सेस कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत देईल की नाही याचा काही थांग पत्ता नाही आहे अजून. पाकिस्तानवर विश्वास ठेवावा असं वातावरण आहे का? तिढा आहे फार. याचं एक कारण असं की पाकिस्तानचं जे लष्करी कोर्ट आहे, या लष्करी कोर्टाची जी न्यायाची जी पद्धत आहे ही जगात कुठल्याही कायद्याने चालणाऱ्या पद्धतीला मान्य नाही. लष्करी कोर्टे अत्यंत विचित्र पद्धतीने वागत असतात, त्यामुळे एकदा या आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये किंवा अन्य ठिकाणी याची चर्चा होईल त्यावेळी लष्करी कोर्टाचा निर्णय हा कोणालाही मान्य होणं शक्यच नाही. त्यामुळे मुख्य मुद्दा असा की ज्यावेळी खुली चर्चा होईल त्यावेळी फाशीची शिक्षा ही अयोग्य आहे आणि तुम्ही पुन्हा सुनावणी करा, त्यांचं हेर असणं सिद्ध करा आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जो काही कायदा आहे कायद्यानुसार त्याला शिक्षा द्या असं सांगावं लागेल. परंतु हे पाकिस्तानला सांगणार कसं? कारण पाकिस्तानची कोर्टं कुठल्या कायद्यानुसार वागतात हे फक्त अल्लाला कदाचित माहीत असेल. पाकिस्तानमध्ये दोन प्रकारची कोर्ट आहेत, एक लष्करी कोर्ट आहे, एक शरिया कोर्ट आहे आणि दुसरं नेहमीचं कोर्ट आहे. आता या तिन्ही कोर्टामध्ये न्यायाच्या पद्धती प्रत्येक वेगळ्या ठिकाणी आहेत, वेगळ्या पद्धतीने चालत असतात. तेव्हा अशा वेळी तुम्ही कोणचा न्याय मानता हे पाकिस्तानच्या सरकारला कुणी विचारायचं? सरताज अजीज म्हणतात ते खरं आहे की आमचं आम्ही वाटेल तसे निर्णय घेऊ. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, एक कसे निर्णय घेतात बघा, की त्याचा व्हिडिओ ज्यावेळी प्रसिद्ध झाला, त्याची मुलाखत झाली कुलभूषणची, त्या मुलाखतीनंतर 4 दिवसामध्ये निर्णय झाला फाशी देण्याचा, सुनावणी नाही. जगामध्ये 4 दिवसात असा निर्णय होऊ शकतो का? प्रश्न असा आहे की तुम्ही पुरावे द्या. भारत सरकारने त्यांना सांगितलं की पुरावे द्या हेर असल्याचे. आता एक त्यांनी आरोप असा केला की कुलभूषण जाधव यांच्यामुळे अनेक हजारो लोकांचा मृत्यू झाला. पुरावे काय? हजारो लोकांचा मृत्यू एका माणसामुळे कसा होतो काही सांगण्याची काही पद्धत आहे की नाही? परंतु काही न करता त्यांनी गुंडाळून टाकलं. आता ही त्यांची जी पद्धत आहे ही पेशावरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला आणि 132 मुलांना मारून टाकलं त्यावेळी तो नेहमीच्या कोर्टामध्ये खटला उभा केला नाही सरकारने. लोकांची मागणी होती की नेहमीच्या कोर्टामध्ये उभे करा, सरकारने तो खटला लष्करी न्यायालयात आणला आणि लष्करी न्यायालयाने कोणचीही सुनावणी न करता ते कोणी 7-8 लोक सापडले होते त्यांना फाटकन फाशी देऊन लटकावून मोकळे झाले. हे असं का करतात? कारण ते जी सगळी अडकलेली जी माणसं होती ती लष्कराला नकोशी असणारी माणसं होती, ती लष्करातलीच माणसं होती पण लष्कराला नको असणारी माणसं होती. त्यामुळे अमेरिकेतले जे आंतरविरोध आहेत, अमेरिकेतल्या ज्या भानगड पाकिस्तानमधल्या ज्या भानगडी आहेत, ह्या सगळ्या बाहेर येण्याचं टाळणं हा लष्कराचा एक लष्कराची एक पद्धत आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की लष्करी कोर्ट हा निर्णय देऊ शकेल. आंतरराष्ट्रीय कोर्टाला म्हणावं लागेल की लष्कराचं हे कोर्ट बंद करा, तुम्ही एका विशिष्ट न्यायाच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय न्यायाच्या पद्धतीने त्याला न्याय द्या. परंतु पाकिस्तान ते मान्य करेल असं मला वाटत नाही. ॲडव्होकेट अनिकेत निकम, आत्ता जो निळू दामलेंनी मुद्दा मांडला की आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आता हे प्रकरण आहे, तर भारताच्या वतीनं खरंच हा मुद्दा गेला पाहिजे ना की पाकिस्तानमध्ये कांगारू कोर्ट ज्याची म्हणून आपण निर्भत्सना करतो त्या लष्करी न्यायालयात ही केस चाललेली आहे, ती क्रिमिनल कोर्टात आली पाहिजे, तर यांना न्याय मिळेल आणि तिथं काउन्सिलर ॲक्सेस भारताला दिल्यावर भारताच्या वतीनं तिथं वकील जाऊन केस लढू शकेल. नैसर्गिक न्यायदानाच्या तत्वांना तुडवून पाकिस्तानचे लष्करी न्यायालय हे न्याय निर्णय देत असतात. काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे तिथे स्वातंत्र्य नाही तशा कोर्टांमध्ये, ते कोर्टामध्ये निपक्षपातपणा नाही, त्या कोर्टात कुठलाही प्रकारचा इंडिपेंडन्स नाही आणि हे जे निर्णय दिलेले असतात हे निर्णय. प्रॉब्लेम असा आहे की जगाच्या पाठीवर कुठेही कुठलाही लष्करी न्यायालय सिव्हिलियन्सला ट्राय करत नाही, म्हणजे नागरिकांच्या विरुद्ध खटला भरवत नाही त्या देशाच्या किंवा इतर देशांच्या. नॉर्मली लष्करी कोर्ट हे लष्करच्या अधिकारांच्या विरुद्ध कारवाई चालवत असतं, परंतु पाकिस्तानचं दुर्दैवाने पाकिस्तानचं लष्करी न्यायालय हे लष्करच्या अधिकारांच्या व्यतिरिक्त तिथले नागरिक किंवा इतर देशांचे नागरिक किंवा इतर आतंकवादी किंवा कुठल्याही प्रकारचे ज्यांनी गुन्हे केले असतील अशा गुन्हेगारांच्या विरुद्ध देखील जे खटले नॉर्मली इतर देशांमध्ये नॉर्मल क्रिमिनल कोर्ट्समध्ये चालतात ते पाकिस्तानमध्ये लष्कर न्यायालयात चालतात. आणि या लष्कर न्यायालयात कुठलाही इंडिपेंडन्स नसतो आणि अशा प्रकारच्या न्यायालयात दिलेला निर्णय हा कितपत कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे नक्कीच मांडला पाहिजे. कारण जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे कुलभूषण जाधवच्या वतीने अपील केलेला आहे, आपण
अपीलमध्ये असं म्हटलेलं आहे की मानव अधिकारांचा अतिशय त्यांनी भंग केलेला आहे कुलभूषण जाधव यांचा, आणि कुठलेही मानव अधिकारांना कुठलाही त्यांनी सन्मान न ठेवता त्यांनी त्यांच्याविरुद्ध फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे, जी सकृत दर्शनी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि त्यामुळे हे संपूर्ण विषय निश्चितच जेव्हा अंतिम सुनवाई आंतरराष्ट्रीय कोर्टात होईल तेव्हा हे विषय देखील मांडले जातील. कर्नल राजन फडके, मुद्दा हाच आहे की आता तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की पाकिस्तानी लष्करी न्यायालयात हा खटला कुलभूषण जाधव यांचा सुरू आहे, तिथं त्यांना फाशी सुनावण्यात आलेली आहे. न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याला जर का आव्हान द्यायचं असेल, चॅलेंज द्यायचं असेल आणि तो खटला हा क्रिमिनल कोर्टात आणायचा असेल तर अशी काही प्रोसिजर तिथं असेल नसेल आपल्याला माहीत नाही, पण भारतीय लष्करात तरी असं आहे का? हो, भारतीय लष्करात आहे प्रोव्हिजन. आपल्याला एक 86-87 प्रकरण माहीत असेल, सांबा स्पाय केस. त्याच्यात काही लष्करी अधिकारी होते आणि एक सिव्हिलियन होता आया सिंग. तर लष्करी कोर्टाने त्याच लष्करी अधिकाऱ्यांच्या संगनमत आया सिंग केल्यामुळं त्याला त्याने लष्करी कोर्टात हजर करून त्याच्यावरती शिक्षा ठोठवली. पण जनरल कोर्ट मार्शलच्या खाली आया सिंगला शिक्षा न देता ते कपिलमध्ये जाऊन सिव्हिल कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये त्यांनी अपील करून ते चालतात. आता आपल्याकडे जी आर्मीमध्ये कोर्ट मार्शलची जी पद्धत आहे ती फक्त समरी कोर्ट मार्शल, जे फक्त कमांडिंग ऑफिसरलाच पॉवर आहेत, ते कुठेही चॅलेंज होऊ शकत नाही कोर्टात. तो डिसिजन फायनल आहे आणि त्याला कुठेही सिव्हिल कोर्टात जाण्याची मुभा नाही आहे आणि जरूर नाही, दॅट इज फायनल. आणि त्याच्यात समरी कोर्ट मार्शलमध्ये SCM जे म्हणतो ते ओनली कमांडिंग ऑफिसर इज ऑथराइज, तर त्याच्यात फक्त 90 दिवस इम्प्रिझनमेंट आणि डिसमिसल फ्रॉम सर्व्हिस एवढाच शिक्षेचा भाग आहे. बाकीचे जे कोर्ट मार्शल्स आहेत त्याच्यामध्ये इतर पनिशमेंट दिले आहेत, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट मार्शल, समरी कोर्ट. पण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन ही आहे की जनरल कोर्ट मार्शल, हे आता जनरल कोर्ट मार्शल आहे, ह्याच्यात ज्याच्यावरती जो ॲक्युज्ड आहे तो याला चॅलेंज सिव्हिल कोर्टात, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात काउन्सिल देऊन चॅलेंज करू शकतो लष्करी कोर्टाचा निर्णय. ही प्रथा आपल्याकडे आहे, पण त्यांच्याकडे काय जंगली राज असल्यामुळं काय प्रथा आहे ते आपल्याला सांगता येणार नाही. पुन्हा पाकिस्तानचा हा दावा आहे, ते कमांडर कुलदीप कुलभूषण जाधव म्हणतायत, ते हे मानायला तयार नाही आहेत की कुलभूषण जाधव हे एक्स नेव्ही ऑफिसर आहेत किंवा माजी नौदल अधिकारी आहेत. ते म्हणतायत की ते सर्व्हिंग ऑफिसर्स आहेत. नॉट सर्व्हिंग, ते रिटायर झाले. ते आपण म्हणतोय, ते आपण म्हणतोय, पण पाकिस्तान सरकारचा दावा आहे आणि ते वारंवार त्यांचे जे बॅरिस्टर खबर कुरेशी होते, जे बाजू मांडत होते आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये, ते सुद्धा वारंवार हेच म्हणत होते की कमांडर कुलभूषण जाधव. त्यामुळे ते म्हणतात की तो रॉचा एजंट आणि तो सर्व्हिंग ऑफिसर आहे. निरंजन, मला या म्हणजे ह्याच्या मूळ प्रश्नाच्या बद्दल जे सांगायचं आहे, हे जे सगळं मिलिटरी कोर्ट आणि याचं आपण बोलतोय, आजचा जो निकाल ICJ अंतरिम निकाल जो दिलेला आहे त्या निकालाला जोडून त्या 10 जणांपैकी 10 जजेस प्लस प्रेसिडेंट या 11 जणांपैकी एक जज कॅनकॅडो ट्रँडेल यांनी एक त्यांचं ऑब्झर्वेशन्स कन्क्लुजन्स ही अपेंड केलेली आहेत या याच्या सोबतच, निकालाच्या सोबत, ज्यात त्यांनी हे असं यात क्लिअर म्हटलेलं आहे की alleged violations of the Vienna conventions on consular relation with regard to the detention and trial of an Indian national sentenced to death by a court martial in Pakistan, keeping in mind the distinct lines of arguments advanced by the both parties, that is India and Pakistan, before the ICJ, he observes at first that the present case brings to the fore rights of states and of individuals emanating directly from international law. तर आता ही याचा आधार घेऊन, या अपेंड केलेल्या ऑब्झर्वेशनचा कन्क्लुजनचा आधार घेऊन भारत असं म्हणू शकतो की इंटरनॅशनल लॉ प्रमाणे किंवा आंतरराष्ट्रीय इतर देशांमध्ये सिव्हिलियन्सच्या ट्रायल्स या मिलिटरी कोर्टमध्ये चालत नाहीत, आणि या ऑब्झर्वेशनच्या कन्क्लुजनच्या आधारावर या जजच्या, आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे भारताचं असं म्हणणं आहे की ही केस सिव्हिलियन किंवा क्रिमिनल कोर्टमध्ये रेग्युलर ही चालावी, जे महाराष्ट्र वनवरच्या पहिल्या चर्चेपासून आपण हा बोलतोय की पहिलं ऑब्जेक्शन हे
कोर्ट मार्शललाच घ्यायला हवं होतं ते निदान. आता संधी आलेली आहे समोर या कोर्ट मार्शलला ऑब्जेक्शन घ्यायची, ती आता भारताने घेतली पाहिजे. अनिकेत, दुर्दैवाने असं झालेलं आहे की पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हे संपूर्ण लष्करी न्यायालयाची जी प्रक्रिया आहे ती चॅलेंज पाकिस्तान सुप्रीम कोर्टमध्ये करण्यात आली होती, तर पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने लष्करी न्यायालयाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि लष्करी न्यायालयाने पूर्वीच्या काळी ठोठावलेल्या शिक्षांना स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली नाही आणि त्यांनी सांगितलं की हे लष्करी न्यायालय जे आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून काम करतायत. परंतु तो जो संदर्भ होता तो कुलभूषण जाधवच्या संदर्भात थोडासा वेगळा याकरता आहे कारण कुलभूषण जाधव संदर्भात ना दोषारोप पत्र, ना निकाल पत्र, ना वकील लावण्याची सद्दी, ना काउन्सिलर ऍक्सेस, म्हणजे जे काही न्यायदानाचे तत्व असतात पारदर्शकता ज्याच्यातून दिसून येते अशी कुठलीही पारदर्शक तत्व या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधवच्या संदर्भात त्यांनी अवलंबलेले नाहीत आणि त्यामुळे हा जो खटला आहे कुलभूषण जाधवच्या संदर्भातला तो त्या दृष्टिकोनातून एक आगळावेगळा खटला आहे आणि पाकिस्तान सरकार हे सूडबुद्धीने हे संपूर्ण प्रकरण चालवत आहे असं सकृत दर्शनी देखील दिसून येतं. निळू दामले, प्रश्न हाच आहे की आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जो अंतरिम आदेश दिला आणि त्यामधनं एक प्रकारे भारताचा नैतिक विजय झालेला आहे की आम्ही ज्या कारणासाठी याचिका घेऊन हेगला गेलो होतो ते मान्य झालेलं आहे. या अंतरिम आदेशाचा मान ठेवून पाकिस्तान सरकारनं भारताला काउन्सिलर ॲक्सेस द्यावा का, आणि पाकिस्ताननं जर का तो दिला तर मग भारतातर्फे काय पुढची प्रक्रिया होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? नाही, काउन्सिलर ॲक्सेस देऊन सुद्धा आपली माणसं काय सांगणार, आपले वकील काय सांगणार की तुम्ही पुरावे कुठले आहेत ते दाखवा आणि त्या पुराव्यानुसार तुमच्याकडल्या शिक्षा तुम्ही ठरवा. आता हेरगिरीला फाशीची शिक्षा आहे का? काही दिवसापूर्वी भारताने 10 लोकांना हेरगिरी म्हणून पाकिस्तानात परत पाठवलं, नंतर पाकिस्तानाने भारताच्या 6 लोकांना हेरगिरी म्हणून भारतात परत पाठवलं, फाशी नाही दिली. आता हेरगिरी केली याच्याबद्दल फाशी द्यायचं कुठल्या तत्वात बसतं? म्हणजे गंमत अशी होणार की भारताचे वकील किंवा भारताचे मुत्सद्दी ज्यावेळी त्यांच्या न्यायालयात जातील त्यावेळी त्यांची मुळात न्यायाची जी तत्वं आहेत तीच ते चॅलेंज करावी लागणार आहेत आणि ती चॅलेंज केल्यानंतर पाकिस्तान त्याला कसं तोंड देणार मला काही कळत नाही. कारण पाकिस्तानच्या कायद्यामध्ये फार घोळ आहेत, तुम्हाला सांगतो फार घोळ आहेत. म्हणजे आपण म्हणतो सिव्हिल याच्यामध्ये जा, पाकिस्तानची गंमत अशी आहे की पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये एकदा ते शरियाकडे गेलं किंवा ब्लास्फेमीकडे गेलं की तुम्ही मेलात. याचं कारण ते वाटेल तोवर वाटेल त्या माणसावर ठेवू शकतात. मुळामध्ये पाकिस्तानची जी एकूणच न्यायिक प्रक्रिया आहे ही सुद्धा त्याच्यावर बोट ठेवण्याच्या लायकीची आहे. तर मला असं वाटतं की हा सगळा घोळ आहे, भारत त्याच्यामध्ये जाईल त्याच्यानंतर उघडे पडतील आणि मग पुढे काय होणार. तर मला खरं ह्याच्यातून असं दिसतं की न्यायालयात काय होतं याच्यापेक्षा सुद्धा भारताने अन्य मार्गाने पाकिस्तानवर दबाव आणणं, अन्य मार्गाने पाकिस्तानला तडाखे देणं किंवा अन्य मार्गाने पाकिस्ताने तुम्ही बल्याबोराने त्याला सोडा नाहीचं आमचं तुम्ही पाहून घेऊ अशी काहीतरी व्यवस्था केल्याशिवाय न्यायालयातून हे प्रकरण निघेल असं मला वाटत नाही. अगदी बरोबर आहे, अनेकांचं हेच मत आहे की द्विपक्षीय चर्चा झाली पाहिजे, राजनैतिक दबाव वाढवला गेला पाहिजे, नाही तर जे काही बॅकडोर टॉक्स आहेत त्या माध्यमातून एकमेकांना जसं आपण सहकाश देतो तशा पद्धतीचा देऊन तसा धाक दाखवून या प्रकरणातनं कुलभूषण जाधव यांची सुटका केली पाहिजे. पण हे कोणते मार्ग आहेत? आंतरराष्ट्रीय न्यायालयानं आज जे म्हटलेलं आहे की कुलभूषण जाधव हे हेर आहेत, हे सिद्ध होणं बाकी आहे. जर का हे सिद्ध होणं बाकी आहे तर मग ते हेर नाहीत हे सिद्ध करण्यासाठी भारताला सुद्धा भक्कम पुरावे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात द्यावे लागणार आहेत. ते कोणते पुरावे आहेत आणि भारत सरकार ते कसे देणार आहेत यावरही चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगितीमुळे पाकचं जगासमोर नाक कापलं गेलंय का? 97% लोक म्हणतायत होय, कुलभूषण जाधवांच्या फाशीच्या स्थगितीमुळं पाकचं नाक जगासमोर कापलं गेलंय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्याकडे जातो. अनिकेत, हेरगिरीचा मुद्दा आहे कारण कुलभूषण जाधव हे हेर आहेत,
हे सिद्ध होणं अजून बाकी आहे असं न्यायालयाचं मत आहे. अशा वेळी हेरगिरीसाठी जर का ते हेर आहेत कुलभूषण जाधव तर पाकिस्ताननं पण भक्कम पुरावे सादर केले पाहिजे, कारण त्यांचा जो डॉक्टर्ड व्हिडिओ आहे तो बघण्यास न्यायालयानं ऑलरेडी नकार दिलेला आहे. हे बघा, असं आपल्याला लक्षात येतंय की पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांच्या विरोधात असलेला पुरावा म्हणजे कुलभूषण जाधव यांचा तथाकथित दिलेला कबुली जबाब. याच्या पलीकडे पाकिस्तान लष्कर न्यायालयाकडे किंवा पाकिस्तान गव्हर्नमेंटकडे कुठलाही पुरावा दिसून येत नाही, कारण त्यांनी युक्तिवादाच्या वेळेस आंतरराष्ट्रीय कोर्टात असं सांगितलं की आम्ही वेळोवेळी कुलभूषण जाधवच्या संदर्भातली माहिती मागत होतो आणि आम्हाला कुठलीही माहिती भारत सरकारने दिलेली नाही. त्यामुळे जेव्हा ते म्हटले की याबद्दल कुलभूषण जाधव यांच्या विरोधात आमच्याकडे काय आहे ते आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या कोर्टापुढे मांडू, तर आंतरराष्ट्रीय कोर्टाने साफ त्यांना नकार दिला. त्यामुळे सकृत दर्शनी तरी त्यांच्याकडे कुलभूषण जाधव यांच्या विरोधात असा भक्कम पुरावा कुठलाही दिसून येत नाही आणि म्हणूनच फक्त कुलभूषण जाधव यांनी कबुली जबाब दिलेला आहे, त्यांनी मान्य केलेला आहे, या आधारावर त्यांना कबुली जबाब दिल्याच्या 5-6 दिवसांनंतर शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे. आणि पाकिस्तान गव्हर्नमेंट मला वाटत नाही कुठलाही असा कायद्याच्या दृष्टिकोनातून मान्य असलेला पुरावा ते प्रोड्यूस करू शकतील, अर्थातच आपल्याला वाट बघावी लागेल. परंतु आपण निश्चितपणे असं सांगू शकतो की या आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे आज आपण एक अंतरिम निर्णय जरी मिळाला असला तरी तो निर्णायक स्वरूपाचा आहे, कारण त्या कोर्टाने ज्युरिस्डिक्शन आहे हे मान्य केलेलं आहे आणि कुठेतरी व्हिएना कन्व्हेन्शनचा भंग होतोय तरतुदींचा हे देखील अप्रत्यक्षपणे त्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने मान्य केलेलं आहे. आता हे पण माझा प्रश्नच हा आहे की जर का पाकिस्ताननी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा अंतरिम आदेश किंवा पूर्ण आदेश जरी पुढे आला तो मानण्यास नकार दिला तर हे बघा, पाकिस्तान असं आधी घडलंय की नाही? पाकिस्तान हे पाकिस्तान आहे, त्यामुळे ते तसं बदमाशी करू शकतात आणि अशी बदमाशी ते करू शकतात याची जाणीव आपल्या सरकारला देखील निश्चितच असेल. आणि म्हणूनच अशा जेव्हा असे प्रसंग उद्भवत असतात तेव्हा सिक्युरिटी काउन्सिलच्या माध्यमातून त्यांची गळचेपी आपल्याला करता येते आणि निश्चितच भारत डिप्लोमॅटिक रिलेशनचा पुरेपूर वापर करेल आणि या संदर्भात आपल्याला एक सकारात्मक निर्णय किंवा विजय मिळेल पुढच्या येत्या कालखंडात, ह्याची मला संपूर्णपणे खात्री आणि अपेक्षा आहे. निरंजन टकले, प्रश्न हा आहे की हेरगिरीचा मुद्दा पुन्हा आलेला आहे. पॉइंट ऑफ कंटेन्शन हाच आहे जे आजच्या या ऑर्डरमध्ये दिसत आहे की हेर ते म्हणतात हेर आहे. आणि पाकिस्तानमधले एक्सपर्ट असे सांगत आहेत की पहिल्यांदा गुड कॅच, एक चांगलं सावज पाकिस्तानच्या हातात कुलभूषण जाधव यांच्या रूपात सापडलेलं आहे, ते सहजासहजी सोडता कामा नये अशा पद्धतीचा सल्ला पाकिस्तान सरकारला तिथले तज्ज्ञ देत आहेत. जर का उद्या कुलभूषण जाधव यांचं काही बरं वाईट झालंच, आपण ना थोडं भावनिक न होता रॅशनल बोलूया, असं काही झालं तर किंवा अशा काही कथा असतील ना, अशा काही उदाहरणं असतील की असं झालेलंही असेल कुठे? पहिली गोष्ट तर अशी आहे की पाकिस्तानसाठी कुलभूषण जाधव हे खूप इम्पॉर्टंट कॅच आहे असं जे म्हटलं जातं, याचा कांगावा करायला, भांडवल करायला, याचं कारण तो बलुचिस्तानमध्ये मिळाला असा पाकिस्तानचा दावा आहे आणि या निमित्ताने पाकिस्तानला जगासमोर हे कांगावा करण्याचं निमित्त मिळालेलं आहे की बलुचिस्तानमधल्या टेरर ॲक्टिव्हिटीजमध्ये भारत कसा गुंतलेला आहे. केवळ यासाठी हा विषय आहे. कुलभूषण जाधव जर पाकिस्तानच्या पंजाबमध्ये कुठे सापडला असता तर इतकं त्यावरून बोंबाबोंब झाली नसती. जसा सरबजीत सापडला होता, सरबजीतवर पण हेरगिरीचे आरोप होते, सरबजीतवरती सुद्धा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये असल्याचा आरोप होता, बॉम्बस्फोट केल्याचा आरोप होता, पण ते कुलभूषणच्या बाबतीमध्ये जास्त हे करणार याचं कारण तो बलुचिस्तानशी त्यांना तो कनेक्ट करायचा आहे आणि त्यांनी तो केलेला आहे. मुळात या मी सगळ्या निकालांना पाकिस्तानी समजा किंमत दिली नाही, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला जावं लागेल, तिथं चायना व्हेटो वापरून भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानच्या अगेन्स्ट काहीही होऊ देणार नाही, हाफिज सईदच्या बाबतीमध्ये चायनानी सिक्युरिटी काउन्सिलमध्ये असाच व्हेटो वापरला होता, त्यामुळे हे होईल. जर काही झालं तर काय, म्हणजे भारत हे ॲडमिट करेल का की तो काय भारतासाठी काही काम करत होता? कारण भारत सातत्याने सर्व आंतरराष्ट्रीय फोरमवरती सांगत आलेला आहे की हा भारताचा हेर नाही. अगदी पहिल्या दिवसापासून अर्नी जे रॉचे फॉर्मर चीफ होते त्यांनीही हे सांगितलेलं होतं. असं इतिहासात घडलं आहे का? एली कोहेन हे कदाचित जगातलं सर्वात मोठं उदाहरण असेल, जो इस्रायलचा ज्यू स्पाय हा सिरियामध्ये 12-13 वर्ष हेरगिरी करत होता इस्रायलसाठी आणि तो एका टप्प्यावरती इतक्या मोठ्या स्टेजला सिरियामध्ये पोहोचला होता की तो आता देशाचा संरक्षण मंत्री होणार का, म्हणजे सिरियाचा संरक्षण मंत्री इस्रायलचा हेर होणार का, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला त्याला तो पकडला गेला. पकडला गेल्यानंतर त्याला फाशी सुनावली गेली.
त्यासाठी इस्रायलनी प्रचंड प्रयत्न केले, म्हणजे सिरियाचे 10-12 लष्करी अधिकारी किडनॅप केले बॉर्डरवरून, त्या ज्याच्या बदल्यात त्यांना एक्सचेंज करू, इथपासून ते आंतरराष्ट्रीय दबावापर्यंत हे सर्व मार्ग वापरले गेले. पण एली कोहेनला सिरियामध्ये भर रस्त्यात चौकामध्ये फाशी दिली गेली, त्याचं टेलिकास्ट त्यावेळेला रेडिओवरून सगळीकडे केलं गेलं. ते झाल्यानंतर इस्रायलनी एली कोहेनचं मेमोरियल इस्रायलमध्ये फार मोठं स्मारक बनवलं, आणि कदाचित देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा पद्धतीचं हेरगिरी करणाऱ्याला जगामध्ये इतकी मोठी मानवंदना फक्त इस्रायलमध्ये मिळालेली होती. भारतामध्ये आपण पहिल्या दिवसापासून नाकारतोय की हा आमचा हेर नाही. अगदी बरोबर आहे. शेवटी मी निळू दामले तुमच्याकडे येतोय की भारत सरकारचं हेच म्हणणं आहे की कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक आहेत, होय ते माजी नौदल अधिकारी आहेत, ते आपल्या व्यवसायानिमित्त इराणमध्ये कार्यरत असते आणि तिथून त्यांची बेकायदेशीर अपहरण करून त्यांची अटक दाखवली गेलेली आहे पाकिस्तान लष्कराकडून, आणि म्हणून त्यांची सोडवणूक करा असं भारताचं म्हणणं आहे. यासाठी आता भारताला मोठी लढाई लढायचीच आहे, त्यासाठी द्विपक्षीय करार आहे, राजनैतिक दबाव वाढवण्यासारख्या प्रकारांचं जसं तुम्ही म्हणाले की सहकाक्ष देण्यासारखा धाक दाखवण्यासारखे प्रयत्नसुद्धा करायचे आहेत, त्यासाठी भारताची तयारी दिसते आहे का? तयारी दिसते का आपल्याला माहिती नाही, कळायला मार्ग नाही, परंतु तयारी करायला हवी हे मात्र खरं आहे. कुलभूषण जाधव हे एक निमित्त आहे. कुलभूषण जाधव किंवा असा एखादा कोणताही माणूस सापडला किंवा आपले हितसंबंध जर दुखावले जात असतील तर एखाद्या देशाने काय करावं लागतं. तुम्हाला उदाहरण देतो की मधल्या काळामध्ये तालिबानचं प्रकरण ज्यावेळी अफगाणिस्तानामध्ये चालू होतं त्यावेळी अमेरिका जर्मनी इत्यादी देशांनी तालिबानवाल्यांना एक त्यांची शाखा दोहामध्ये गपचूप उघडायला सांगितली आणि नंतर दोहामध्ये तालिबान पाकिस्तान जर्मनी अमेरिका हे लोक सगळे एकत्र बसून अफगाणिस्तानचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असत. जगामध्ये घडतं ते असं घडतं की न्यायालय आणि प्रत्यक्ष लढाई ह्या फक्त तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी असतात. बलवान देश हे त्याच्या खाली खूप तयारी करून ठेवत असतात. जगाच्या 550 केंद्रांमध्ये यांची माणसं बदललेली असतात, व्यापारी केंद्रामध्ये असतात, ती इस्तंबूलला असू शकतात, मोरोक्कोमध्ये असू शकतात, जॉर्डनमध्ये असू शकतात, सौदी अरेबियात असू शकतात. या ठिकाणी भारताने अनेक प्रकारचे संबंध खाली निर्माण करून ठेवावे लागतात आणि असे संबंध पाकिस्तानशीसुद्धा ठेवावे लागतात बेकायदेशीर दृष्टीने, जेणेकरून आपले दरवाजे उघडे राहतात आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी घडून आणता येतात. जी काही माहिती उपलब्ध आहे त्यानुसार असं दिसतं आहे की भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आपले राजदूत फक्त परदेशामध्ये राहतात आणि भाषणभिषणं करत फिरतात. या पलीकडे भारतानी आपली लॉबी किंवा आपलं बळ वाढावं, आपल्याला अनेक लोकं भेटावे यासाठी जे प्रयत्न अमेरिका करते, जर्मनी करते, ब्रिटन करते, रशिया मोठ्या प्रमाणावर करते, अशा स्वरूपाचे प्रयत्न भारताकडून होत नाहीत आणि त्यामुळे न्यायालय आणि प्रत्यक्ष मारामारी ह्या पलीकडे भारताच्या हातामध्ये काही शिल्लक उरत नाही. आपल्याकडे बॅकडोर डिप्लोमसी नाही. आपल्या इथे जगात तुम्हाला सांगतो अशी अनेक ठिकाणे मार्केट आहेत, उदाहरणार्थ इस्तंबूलमध्ये वगैरे, की जिकडे जगभरचे व्यापारी एकमेकांना दटावत असतात की तू हा उद्योग केल्याने सांग, तुझ्या सरकारला सांग. अगदी बरोबर. आता ह्याच्यावर जगात खूप वाङ्मय उपलब्ध आहे. भारताच्या बाबतीमध्ये असं आपल्याला काही घडताना दिसतंय असं नाही. भारतात साधारणपणे एकतर मारामारी किंवा दुसरं एकदम भावनात्मक होऊन धार्मिक बिर्मिक पद्धतीने जाणं ह्या पद्धतीने भारत जातो, ह्याच्यापेक्षा अधिक मॅच्युअर्ड, अधिक परिपक्व अशा पद्धतीची नीती भारताला तयार करावी लागेल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. राष्ट्रवादाचा उद्घोष करणारी भावनिकता निर्माण करून तुम्हाला लोकांच्या सेंटिमेंटशी म्हणजे भावनेंशी खेळता येणार नाही आहे, त्यासाठी खरंच प्रयत्न करावे लागतील. एक जो पहिला प्रयत्न आहे की हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाणं, तिथं भारतानं नैतिक विजय मिळवलेला आहे. पाकिस्तानवरती आता जगाचा दबाव आलेला आहे. पाकिस्तानला सुद्धा आता आपण कायद्याचं पालन करतो, आपण कायद्याचे रक्षण करते आहोत हे दाखवण्यासाठी भारताला कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत काउन्सलर ॲक्सेस द्यावा लागेल. तो पाकिस्तान कधी देतो हे पाहणं आता आपल्या हातात आहे. तो मिळाल्यानंतर पुढची तयारी आणि चर्चा ही सुरू होणार आहे. पण सर्वात आधी खरंच पाकिस्तान भारताला काउन्सलर ॲक्सेस देतो का, त्यासाठी भारत सरकारसुद्धा काय करतं हे पाहावं लागणार आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगितीमुळे पाकचं जगासमोर नाक कापलं गेलंय का? 98% लोक म्हणतायत होय, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगितीमुळे पाकिस्तानचं जगासमोर नाक कापलं गेलंय. आज इथंच थांबूया, पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक, सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट, आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.